हेलो बच्चों, मैं आज आपको बेटा एक्टिविटी पढ़ाती हूँ। आज सैटरडे है, सैटरडे के दिन हम एक्टिविटी देते हैं। तो ये एक्टिविटी में आज मैं आपको ड्राइंग पढ़ाती हूँ। आपके पास ऐसे ड्राइंग की बुक है ना, इसमें हम एक पिक्चर ड्रॉ करते हैं यहाँ पे और उसे कलर करते हैं। तो मैं आपको आज ड्रॉ अ पिक्चर ऑफ अम्ब्रेला। अम्ब्रेला कैसे ड्रॉ करते हैं वो मैं आपको पढ़ाती हूँ। अम्ब्रेला, अम्ब्रेला पता है ना आपको, छाता। एक अम्ब्रेला निकालते हैं, देखो ऐसा हम हाफ सर्कल बनाएंगे इस तरह से। एक हाफ सर्कल बनेंगे और हाफ सर्कल को यहाँ पे हम ऐसा हाफ मून के जैसा ऐसा डाउन साइड में इस तरह से इसे डिजाइन बनाएंगे और यहाँ दो स्लैंटिंग लाइंस करेंगे ऐसा। ये हो गई हमारी अम्ब्रेला। और अम्ब्रेला को यहाँ नीचे स्टिक बनाते हैं स्टैंडिंग लाइन करके। इस तरह से हम एक स्टिक बनाते हैं। ये हो गई हमारी अम्ब्रेला। तो बेटा आप यहाँ ये नोटबुक में आज अम्ब्रेला ड्रॉ करेंगे और अम्ब्रेला को हम कलर करेंगे। आप यहाँ पे थ्री कलर से यूज कर सकते हैं। यहाँ पे कलर दो और ये तीन, इसे तीन कलर और इस तीन को हम अपने मन से अलग कलर बनाएंगे। इस तरह हम अम्ब्रेला ड्रॉ करेंगे और आज की यहाँ पे आज के बुक में हम अम्ब्रेला का पिक्चर बनाएंगे। ओके, ये हमारी आज की एक्टिविटी है। और ये जो है ये हमारी आज की वर्कशीट है। मराठी का वर्कशीट चल रहा है हमारा, आज लास्ट पेज है हमारा मराठी का। ये देखो यहाँ पे कुछ ये मराठी खालील चित्र पहा, शब्द वाचा आणि लिहा। इथे बघा काही चित्र दिलेले आहे, तर ह्या चित्रांची आपण ओळख करूया। बाळ, हात, पाय, गाय, वाघ, कागद, जाजम, चमचा, अकरा। तर ह्या चित्रांची नावे इथे बघा। ए ब बला काना बा बाळ, ह हला काना हा हात, प पला काना पा पाय, गला काना गा गाय, वला काना वा वाघ, कला काना का कागद, ज जला काना जा जाजम, च मचा चमचा, अकरा अकरा। तर हे कानाचे शब्द इथं आपण वाचन करायचं आहे। इथं बघा रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा। आता बघा मी इथं छोटासा पाठ बनवला आहे, तर हा पाठ आपण आधी वाचूया। हा आपला धडा, हा गावस्करचा धडा, हा षटकाराचा धडा, क्षमा धडा वाच, उमा रमा धडा वाच, वाचा जाजमावर बसा व वाचा। हे बघा बेटा, ह्या पाठामध्ये आपल्याला फक्त कानाचे शब्द दिसत आहे। इथे कुठे विलांटी मात्रा काहीच नाही, फक्त कानाचे शब्द इथं आहे। आता आपण ह्या रिकाम्या जागा भरूया। क्षमा, इथे बघा क्षमा ही, क्षमा हे मुलीचं नाव आहे। क्षमा धडा वाच, क्षमाला काय करायचं आहे, धडा वाचायचा आहे, म्हणून इथं आपण धडा शब्द लिहायचा। हा जो धडा शब्द आहे हा धडा शब्द इथं लिहायचा। आता इथं बघा बसा व वाचा। आता बघा इथं काय म्हटलं बेटा, जाजम। जाजम म्हणजे काय, चटई असते ना, त्याला जाजम म्हणतात। जाजमावर बसा व वाचा, इथं लिहायचं तुम्ही जाजमावर, जाजमावर बसा व वाचा। आणि इथं खाली खालील चुकीच्या वाक्याबरोबर क्रॉसची म्हणजे चुकीची फुली आणि बरोबर वाक्यासमोर बरोबरची फुली करायची आहे। हा गावस्करचा धडा, इथं पाठात बघा हा गावस्करचा धडा, तर इथं आपण बरोबरची फुली करूया, इथं टिक करायची। हा रामाचा धडा, हा रामाचा धडा आहे का, नाही, हा फक्त गावस्करचा धडा आणि षटकाराचा धडा आहे, मग हा रामाचा धडा नाही म्हणून इथं क्रॉस करायचं। चटईवर बसावं वाचा, चटई म्हणजे जाजम, तर इथं आपण इथं बरोबरची फुली करू। चित्र पहा, कंसातील योग्य शब्दावर टिक करा। हे बघा बेटा हे चित्र काय आहे, हात। तर हात शब्द कोणता येईल, हा हला काना हा त हात, तर हातला टिक करायची आणि हात शब्द इथं लिहायचा खाली, हात।
असं हा तो असं शब्द लिहायचा. इथं बघा हे चित्र आहे चमचा. तर चमचा कुठे आहे? च चमचा. तर चमचा शब्दाला टिक करायची आणि चमचा शब्द तिथं लिहायचा. हे बघा आता हे चित्र आहे गाय.